आपण विधानसभेमध्ये आहोत, विधान परिषदेमध्ये नाहीये। ज्याची कोणाची चूक आहे सरकार त्याला सातवं वेतन आयोग देतंय, काय फुकट नाही काम करत, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला हवा ज्याची चूक आहे त्याला, आणि परत असं होता का म्हणे नाही तर सस्पेंड करा। ही कुठली पद्धत झाली? पण आता पार पाचव्यावर गेलेलो आहे। आपण अध्यक्ष महोदयांना असं बोलू नका, हे बोलणं बरोबर नाही। काही परंपरा आहे, काही पद्धत आहे। अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे की असं धमकावू नका। तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केलेली आहात, तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही। ठीक आहे, तुमच्यावर अन्याय झाला असेल, परंतु वेगळी आयुध वापरा। अशा पद्धतीनं कुणाला तरी धमकावणं, विखे पाटील आपण एवढी सिनियर आहेत, तुम्ही चार गोष्टी सांगितल्या पाहिजे। मी काल बघितलं, काल असंच त्यांना बोलायचं होतं, परंतु माझं लक्ष होतं ज्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त खाली बसावं सांगितलं की ते गप्प बसले, अजिबात बोलले नाही। म्हणजे मी काल स्वतः अभिमन्यूजी बघितलं। ऐका 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 ऐका, तसं आज आपण सकाळी सगळेच जमलेलो आहेत, लक्षवेधी चाललेले आहेत। आपण आता पार पाचव्यावर गेलेलो आहे। आपण अध्यक्ष महोदयांना असं बोलू नका, हे बोलणं बरोबर नाही। काही परंपरा आहे, काही पद्धत आहे। आपण विधानसभेमध्ये आहोत, विधान परिषदेमध्ये नाहीये। ज्याची कोणाची चूक आहे सरकार त्याला सातवं वेतन आयोग देतंय, काय फुकट नाही काम करत, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला हवा ज्याची चूक आहे त्याला, आणि परत असं होता का म्हणे नाही तर सस्पेंड करा। ही कुठली पद्धत झाली? 6338 इतक्या घरकुलांना केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने 28/4/2016 मान्यता दिली। प्रत्यक्ष जमिनीचा ताबा जो आहे तो 20/11/2017 त्या ठिकाणी मिळाला, आणि त्यानंतर मंजूर अभिन्यासानुसार 16 इमारतीतील 4448 अत्यल्प उत्पन्न गटातील घरकुलांचे बांधकाम हे जानेवारी 2018 पासून हाती घेण्यात आलं। मुळात ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशनची ही योजना असल्यामुळे या ठिकाणी त्याची लॉटरी काढण्यात आली, आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर 1446 यशस्वी लाभार्थ्यापैकी 238 लाभार्थ्यांनी 100% रक्कम आणि 187 लाभार्थ्यांनी 50-90% रक्कम ही त्या ठिकाणी माळा